हाय, कसे आहात? गुड मॉर्निंग. आता आहे सकाळचा टाईम, वाजले आहेत 9. तर मी सकाळचा रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा ब्लॉग पूर्ण बघा. कसे आहात? बरे आहात ना? माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून तुमचे स्वागत आहे. तर आता सकाळचा टाईम झाला आहे. मी आता झाडू मारून राहिलेली आहे घराला. आता इथं माझी पहिल्या रूमची झाडझूड झालेली आहे. आता किचनमधली मी झाडझूड करत आहे. सकाळीच आई वावरात येते 8:30 ला मिरच्या तोडायला दुसऱ्या गावाले. त्यांना जितकं काम देते तितकं काम मी करते. आता झाडझूड होत आहे. आता माझी डिलिव्हरी टाईम जेवढं जेवढं येत आहे, जशी तारीख जेवढं जेवढं येते तसं तसं भीती वाटते. कारण की गुड्डनच्या वेळेस माझी पहिली डिलिव्हरी सिजरच झाली. आता माहीत नाही नॉर्मल होती का काय होती. माझी दुसऱ्या रूमची पण झाडझूड झालेली आहे. आता बाहेरची राहिली झाडझूड करायची. इकडे माझी गुड्डनबाई आली आहे ना, मला सॉरी म्हण म्हणताय. ते रडत राहिली तर नाही का? मला पण सॉरी म्हण म्हणते, स्वतःही सॉरी म्हणते. जर सॉरी नाही म्हणला तर आणखी रडते. इथं सकाळची जी चाय नाश्त्याची जे भांडे होते त्याला घासून घेते. कारण की जे रात्रीचे जेवण केलेले भांडे ते रात्रीच घासते माझी बहीण, नाही तर माझी आई. मी सकाळचे वाटले जे भांडे आहे ते नाश्ते चाय पाणीचे ते मी घासून घेते. आता मागच घासते, समोर पण घासते. समोर चांगलं नाही वाटत म्हणून मी मागच घासते अन्नामध्ये भांडे. भांडे घासून झाले. आता इथे मी गॅस आता पुसते, निर्मा टाकले गॅसवर आणि निर्मान छान गॅस पुसत आहे. गॅस पुसण्यासाठी दुसरा पालवाने मी गॅस पुसते आणि गॅस ओट्टा पुसण्यासाठी मी दुसरा पालव वापरते. तोच पालव नाही वापरत मी खडक. आता गॅस ओट्टा पण पुसून झालेलंच आहे. पुसून झालं की झालं. आता फक्त आता फरशी पुसायचे बाकी राहिले. माझी कामच झाले. आणि गॅस ओटा पुसायचा होता म्हणून जी भात भाजीची गंज आहे जी मी खाली ठेवली होती ती आता वरती ठेवत आहे. ते काड काऊन आहेत कारण की ते चुलीवर केलेले आहेत म्हणून ते काडपट दिसत. का करताय भांडे खेळताय? मला फरशी पुसायची आहे ना ग. आता हे भांडे ठेवून दे थैलीमध्ये. आपण आता फरशी पुसून ना हे भांडे ठेवून ना थैलीमध्ये. उठ ना थैलीमध्ये पटापट ठेवून घे भांडे. फरशी पुसायची आहे ना, माझे काम आहेत ना करायचे. लवकर लवकर ठेव. चला मी पण ठेवू लागतो. इकडे माझा गॅस ओट्टा पुसून घेऊन झालेला आहे. माझ्या माझ्या मुलीचे भांडे ठेवून झालेले. आता मी इथे फरशी पुसत आहे. सकाळीच पुसलं तर लवकरच खराब होते म्हणून मी उशिरा फरशी पुसते. हां इथे माझी फरशी पुसून झालेली आहे. तर बाहेरच्या अंगणात कचरा होता तर मी बाहेरची झाडझूड करून राहिलेली आहे. आणि ते बाहेर माझ्या आईचे कपडे वगैरे टाकले ते अगोदर धुवून देते कपडे. तर तिचे कपडे वगैरे टाकलेले आहेत आईचे. हाय, परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. आता माझे पूर्ण कामं झालेले आहेत आणि आंघोळ पण करून आलेले. आता फक्त गुड्डांची आंघोळ राहिली. तिनं भांडे काढलं मॅडम बाईनं. फरशी पुसायच्या अगोदर भांडे ठेवली होती. अजून पहा ना, अजून भांडे काढला. आणखी डबल डबल काम वाढवते मॅडम बाई. आता या मॅडमची आंघोळ करायची राहिली. मग आम्हा दोघीचेच कपडे राहिले धुवायचे. कारण की आई सकाळीच वावरात जाते 8:30 वाजता. तर
आंघोळ घेऊन करून जाते, तर कपडे घेऊन स्वतःचे कपडे धुवून जाते आई. त्यानंतर आमचे दोघांचे कपडे राहिले आणि माझी बहीण कामावर गेली आहे, ते 11:30 येत नाही आता. तर आता मी जी आंघोळ करून देते मग तुम्हाला भेटते. आणि ते बाकीचे जे वरचे कपडे राहिले ते काल पाऊस आल्यामुळे तिथे वाळू टाकले आहेत, आणि ते वारलेले कपडे आहेत ते त्यांना पण. आता इथे गुड्ड्यांची आंघोळ झालेली आहे, तिचे चेहरा आहे ते पुसून देत आहे, डिग्लासर व्यवस्थित करून देते. आणि ती उशिरा चांगोळ करते 10:30, कारण की लवकर आंघोळ केला ते थंडी लागली म्हणून तिला उशिरा चांगोळ करून देते मी. जमले जमले गुड्डा ने कृपा जमले तैयारी छान झाली. आता गुड्ड्यांची आंघोळ झालेली आहे, आता अगरबत्ती लावायची राहिली. मी आंघोळ झाल्यानंतरच अगरबत्ती लावते, तर पाणी थंड होईल म्हणून मी गुड्ड्यांची आंघोळ अगोदर करून दिली. आता अगरबत्ती लावून घेते, मग नंतर गुड्ड्यांना दूध देऊन देते, कारण की आज दूधवाला उशीर आला तर ते दूध पितेच कपभर. ती आज सकाळी चायपोळी खाऊन झालेली आहे, तर आता तिला दूध देऊन देते. तुम्हाला अगोदरच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळायला असेल पहिल्या स्टार्टिंगच्या, इथे देवाचे फोटो दुसऱ्या ठिकाणी ठेवले होते अगोदर, आता ते जागा बदलवलेली आहे. तर गुड्ड्यांच्या पप्पांनी इथं दुसऱ्या जागी लावलेले देवाचे फोटो, एका साईडला व्यवस्थित होते, ते रस्त्यावर झाले होते म्हणून एका साईडला त्यांनी लावलेला आहे देवाचे फोटो. ए गुड्डन हे घे दूध घे हळूहळू, हा सांडवू नको हा दूध, हे घे सांडवायचं नाही, हा मीच पाजून देतो. हा नाही सांडवशील तू, खाली बस सांडवली तर बत्ती भेट ना. हळू हळू म्हणून बसून म्हणलो ना. झाले माझे सर्व कामं, कपडे घेऊन धुवून देते धुवून घेते. हा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सपोर्ट करत राहा, कारण की मी हा जबरदस्तीने काढलेला आहे व्हिडिओ. मस्त माझ्या मिस्टरांना सुद्धा नाही माहीत आहे की मी व्हिडिओ बनवते म्हणून, जेव्हा माहीत होईल तर माहीत नाही काय होते, तर जे होईल ते पाहिलं जाईल म्हणा. पण तुम्ही प्लीज सपोर्ट करा. Bye.